Hare Krishna, Krishna Krishna. Jagannathani Chaitanya Mahaprabhuja Rupamandir Avali Sanyas Ghetla Te Jagannath Satara Lale Ye Maiti Hai Na? चैतन्य महाप्रभु चैतन्य कौन महाप्रभु दुसरी तिसरी बरीसी माणसं येतात साताऱ्याला रहदारी इथे बरेच असते हायवेवरतीचा आहे सातारा तेव्हा पण त्या चैतन्य महाप्रभूसारखा व्यक्ती व्यक्तित्व या साताऱ्याला अद्याप अध्यात्र कोणी चैतन्य महाप्रभूंना सोडून त्यांच्या व्यतिरिक्त आणि कोणी नाही आलं हे होऊ शकणार नाही कारण चैतन्य महाप्रभूची बरोबरी कोण करू शकतं तेव्हा या चैतन्य तेव्हा या साताऱ्याच्या बाहेर कृष्ण वेन्ना काठावरती श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आले या गोष्टीचं आपण सदैव स्मरण ठेवायला हवं हरी हरी केह बोले पूरबे रावण वधीला हे जगन्नाथ त्रेतायुगामध्ये त्यांनी राम अवतार घेतला केह बोले पूरबे म्हणजे पूर्वी त्रेतायुगामध्ये रावण वधीला रावणाचा वध केला जय श्रीराम जय श्रीराम काय झालं तुम्हाला गारठला की काय गोलोकेर वैभव लीला प्रकाश करिला त्रेतायुगानंतर पुढचं युग द्वापार युगामध्ये भगवंत गोकुळामध्ये वृंदावनमध्ये प्रकट झाले आणि गोलोकाचं वैभव गोलोकातल्या लीला त्यांनी गोकुळामध्ये वृंदावनामध्ये प्रकाशित केल्या हे स्पष्टच आहे ना त्रेतायुग त्यानंतर द्वापार युग झालं आणि त्यानंतर आलं कोणतं युग कलियुग हे चालू जे युग आहे त्या युगाच्या प्रारंभी 530 वर्षापूर्वी भगवान प्रकट झाले श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की ते भगवंताचं प्राकट्य आहे चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये येई राधार भावे येबे गोरा अवतार तेव्हा या प्राकट्यामध्ये अवतारामध्ये भगवंतानी राधेचा भाव पत्करला राधा भावामध्ये भगवान प्रकट झाले येई राधार भावे येबे गोरा अवतार हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार ऐकायला का अडचण आहे अडचण आहे की नाही
बरं वाटतंय आवाज थोडा मोठा. त्रिभुवन तर नाही भरून आपण हे एक दोन तीन मजली तर आहे तेव्हा तीन मजली भरून भगवंताचाच आवाज, भगवंताचा नाही भगवंताविषयीचा आवाज, भगवंता संबंधित आवाज. बरं होईल असं या सारख्या ध्वनीनं आवाजानं शब्दानं गौरवानं सर्व जग जर भरलं आपण. किंवा असा सोहळा जगन्नाथ रथयात्रेसारखा स्वर्गीयसुद्धा नाही. किंवा हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार, किंवा त्याच भगवंतानी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी जो संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन त्यांनी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा प्रचार केला, आणि तो प्रचार भगवंताच्याच कृपेनं परंपरेमध्ये तो प्रचार चालूच होता. जो प्रचार चैतन्य महाप्रभूंनी केला किंवा ज्या मंत्राचा प्रचार श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच केला तो प्रचार गेले 450 वर्ष. आचार्यगण करतच होते गौडीय वैष्णव, आणि मग विसाव्या शतकामध्ये प्रकट झालेले युगपुरुष श्रील प्रभुपाद की श्रील प्रभुपादांनी तोच चैतन्य महाप्रभूने केलेल्या प्रचाराला पुढे त्याचा प्रचार केला. हे वर्ष ज्या वर्षी आपण इथे जगन्नाथाची रथयात्रा आयोजित करत आहात, इस्कॉनच्या सुवर्ण जयंतीचं वर्ष आहे. इस्कॉनची काय सुवर्ण जयंती. कधी कधी सिनेमाचे काय असते म्हणे रौप्य महोत्सव सुवर्ण असेच ते मूर्ख लोक साजरे करतात. काय पाहिजे ते उत्सव साजरे करतात, हा उत्सव तो उत्सव. आम्ही बेळगावला जात असताना रथयात्रेच्या उत्सवामध्ये रस्त्यामध्ये दुसरा एक उत्सव साजरा करत होते लोक. त्या उत्सवाचं नाव होतं मटनोत्सव. लोक काय लोक राहिली नाहीत, मानव झाले दानव राक्षस. आणि आजकाल भाजी भाकरी नाही, इथं येतानाही काल पाहत होतो मटन भाकरी म्हणे. भाजी भाकरी ती जुन्यातीच आहे, आता मटन भाकरी. भाजीनं काय तुमचं बिघडवलं तर मटन वाघासाठी सिंहासाठी कुत्र्यासाठी मांजरासाठी मटन, माणसासाठी पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयश्यती. तेव्हा तो चैतन्य महाप्रभूंनी हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार. जो प्रचार ज्या महामंत्राचा प्रचार चैतन्य महाप्रभूंनी केला तोच प्रचार परत एकदा श्रील प्रभुपादांनी 50 वर्षापूर्वी विश्वाच्या पाठीवरती सर्व जगभर पसरवला. 14 वेळा त्यांनी प्रभुपादांनी या पृथ्वीची प्रदक्षिणा केली. 14 वेळा
पण साताऱ्याची प्रदक्षिणा नाही करत का? तर 14 वेळा प्रभुपाद गेले सर्वत्र. तेव्हा 50 वर्षापूर्वी या जगाच्या विश्वाच्या स्तरावरती हा प्रचार प्रारंभ केला प्रभुपादानी. तेव्हा 2016 हे वर्ष इस्कॉनसाठी हे गोल्डन ज्युबिली सुवर्ण महोत्सवाचं वर्ष आहे. तेव्हा हा रथयात्रा महोत्सवही त्या उत्सवाच्या अंतर्गत आहे. असं सुचवलेलं आहे इस्कॉनच्या सर्व अधिकाऱ्यांना, यावर्षी जे काही उत्सव साजरे कराल वर्षभर, रथयात्रा आहे, जन्माष्टमी आहे, रामनवमी आहे, गौरपौर्णिमा आहे, यावर्षीचं गीता जयंती आणि ग्रंथ वितरण मॅरेथॉन आहे, किंवा विश्व हरिनाम उत्सव आहे, किंवा जे कोणते आपले उत्सव साजरे कराल त्या सर्व उत्सवांना सुवर्ण जयंती महोत्सव अंतर्गत साजरे करा. वासुदेव घोष बोले करी जोड़ हाथ, तेव्हा हे जे गीत आहे आपण जे अद्याप गायलं नाही फक्त बोलतोयच गीत, तेव्हा या गीताची रचना करणारे आहेत वासुदेव घोष. चैतन्य महाप्रभूंच्या वेळीच ते होऊन गेले. चैतन्य महाप्रभू ज्यावेळी होते पृथ्वीच्या पाठीवरती त्यावेळी तेही होते. हजारो लाखो करोडो भगवंताचे परिकर शुद्ध भक्त आपल्याबरोबरच घेऊन आले काही भक्तांना भगवंत. तेव्हा त्या भक्तामध्ये एक भक्त वासुदेव घोष, तेव्हा त्यांनी रचना केली या गीताची. आणि शेवटी या गीताच्या शेवटी ते म्हणतात वासुदेव घोष बोले करी जोड हात, हात जोडून माझं निवेदन आहे, किंवा हात जोडून तुम्हाला मी माझं विनम्रपणे माझा अनुभव किंवा माझा साक्षात्कार तुम्हाला सांगतोय. आपण आपणाला ऐकायचा? तेव्हा त्यांचा साक्षात्कार असा. जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ, फिनिश्ड. एवढंच आहे. तर अगोदरी सांगितलं त्या गीतामध्ये रावण वधीला आणि गोलोकेर प्रकाश करीला प्रकाश, गोलोकेर वैभव लीला, मीन हरे कृष्ण महामंत्र करीला प्रचार, अगोदर उल्लेख केलेला होताच काही गोष्टींचा किंवा त्यांच्या अनुभवाचा. परत आणखी एकदा निष्कर्षामध्ये सांगतायत काय साक्षात्कार म्हणे. जय गौर म्हणजे जे गौरांग महाप्रभू होते आणि आहेत ही. गौरांग महाप्रभू असतील की नाही की होऊन गेले, होऊन गेले असं नाही असतं. माणसासंबंधी असं असतं पण भगवंतासंबंधी तसं नसतं. तेव्हा चैतन्य महाप्रभू होते आहेत आणि राहतील अशांना भगवंत म्हणायचं. तेव्हा जे गौरांग महाप्रभू
किंवा जे गौर जे गौरांग होते आहेत तेच तर आहेत श्रीकृष्ण. आपण साक्षात्कार ऐकत आहात किंवा जे होते आहेत गौर तेच आहेत श्रीकृष्ण आणि तेच पुढे आहेत जगन्नाथ स्वामी की. ज्या जगन्नाथाची रथयात्रा आपण इथं साजरी करण्यासाठी सर्वांच्या अगोदर आपणच पोहोचलात. तेव्हा हे जगन्नाथ स्वामी आहेत कोण, त्यांचं नाव गाव पत्ता काय, हे पत्ता लावण्यासाठी आपण इथं पोहोचलेलो आहात किंवा मी पोहोचलो. माझा विचार होता की थोडं हे नाही की तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टी, पण काही गोष्टींची आठवण करून देणं आवश्यक असतं किंवा काही गोष्टी परत विस्तारपूर्वक सांगणं, काही गोष्टीचं अधिक स्पष्टीकरण देणं, काही गोष्टीचं काही शंका असतील तर त्यांचं समाधान करणं हेही अनिवार्य असतं. म्हणूनही माझा थोडा विचार होता की भक्तांना मी फक्त रथयात्रेमध्येच येऊ नये आणि आपणही फक्त रथयात्रेमध्येच न येता रथयात्रेच्या अगोदरच आपण एकत्र येऊन थोडंसं त्या जगन्नाथाला समजून घ्यावं कोण आहे तो जगन्नाथ आणि असा का दिसतो जगन्नाथ आणि तो रथयात्रेमध्येच का बस रथामध्ये का बसतो, रथामध्ये बसून जातो कुठे, रथ ओढणारे कोण असतात किंवा कशा प्रकारचा भाव आवश्यक आहे इत्यादी इत्यादी बऱ्याचशा गोष्टी. समजून घेण्यायोग्य आहेत. तेव्हा हा या गीताच्या माध्यमानेही आपण जगन्नाथाचा परिचय जगन्नाथाचा म्हणजे अर्थातच भगवंताचा गौरांग महाप्रभूही भगवंत कृष्णही भगवंत जगन्नाथ स्वामी भगवंत आणि या जीवनाचा उद्देश दुसरा तिसरा नसून भगवंताला जाणून घेण्यासाठी ज्या भगवंताला आपण विसरलो माया मुग्ध माया फार जबरदस्त माया. साताऱ्यामध्ये माया आहे की नाही, हां लई माया लई गॉड. तेव्हा माया मुग्ध म्हणे फक्त माया मुग्ध माणसं मायेमध्ये मुग्ध होतात, मुग्ध तल्लीन होतात माया मुग्ध, ज्यामुळं काय होतं माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, स्वतःला विसरतात. आपण जे खरे जे कोणी आहोत त्याला आपण विसरतो आणि आरसा ज्याला दाखवतो आपणाला आरशामध्ये पाहतो आणि आरशामध्ये जो दिसतो किंवा जी दिसते त्यालाच आपण मी आहे असं आपण समजतो. पण कृष्ण भावना तेव्हा सुरू होते ज्यावेळी आपण समजून घेतो की तो आरशामध्ये जो दिसतो किंवा दिसते तो किंवा ती मी नव्हेच, तो मी नव्हे ती मी नव्हे, इथून सुरुवात होते.
मी हे शरीरच मी नाही. आरसा कशाला दाखवतो? आरसा शरीराचं दर्शन. आणि दर्पण, दर्पण, दर्पण आरशाला काय म्हणतात? दर्पण असा दुसरा दुसरं नाव आहे किंवा शब्द आहे. किंवा गीतेमध्ये दंभ दर्प असं म्हणतात. दर्प, दर्प म्हणजे गर्व, दंभ दर्प इत्यादी इत्यादी अवगुणाची एक लिस्ट, एक सूची भगवंतांनी दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये. त्यामध्ये एक दर्प आहे, दर्प गर्वासारखं गर्व. त्या दर्पण काय करतं? आपलं दर्प वाढवतं. म्हणूनही त्याला, त्या आरशाला काय म्हणतात? दर्पण म्हणतात. आपला अहंकार, आपली देहात्मबुद्धी, दंभ, आपला दंभ वाढवणारा वाढवणारा तो आरसा. तेव्हा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तेव्हा मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. ते भगवंताची विशेष कृपा आपल्या सर्वावरती या जीवनामध्ये होत आहे. म्हणूनच आपण इथे आज पोहोचलेला आहात. तर म्हणूनच आपण आपला सत्संग लाभलेला आहे. म्हणूनच आपण इस्कॉनच्या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या संघामध्ये संघटनेमध्ये भाग घेत आहात, संपर्कामध्ये आलेला आहात. हरी हरी. आणि बरंच काय सांगूया, बऱ्याच काय गोष्टीवरून स्पष्ट होत आहे की ही भगवंताची कृपा आपणाला लाभत आहे. तेव्हा थोडक्यामध्ये हे गीत गाऊया आपण. जय जय जगन्नाथ सचिदानन्द जय जय जगन्नाथ सचिदानन्द त्रिभुवने करे जार चरण बंद त्रिभुवन चरण बंद नीला चले शंख चक्र गदा पद्मधर नीला चले शंख चक्र गदा पद्मधर
नदिया नगर दंड कमंडलु कर नदिया नगर दंड कमंडलु कर जय जय जगन्नाथ सचिदानन्द केह बोले पूरबे रावण बधिला गोलोके वैभव लीला प्रकाश करीला जय जय जगन्नाथ सचिदानन्द ए राधार भावे एबे गोरावतार ए राधा हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार जय जय जगन्नाथ सचिदानन्द वसुदेव घोष बोले करी जोड़ हाथ जय गौर से कृष्णा से जगन्नाथ जय गौर से कृष्णा से जगन्नाथ जय गौर से कृष्णा से जगन्नाथ जय गौर जय गौर जय कृष्ण जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ
जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय बलदेव जय सुभद्रा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 मणा सर्वानी मठानी मणा मणा राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे प्रणाम हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 स्वामी की जय जगन्नाथ बलदेव सुभद्रा की जय रथ यात्रा महोत्सव की जय गौर प्रेमानंदे हरि हरि रथयात्रा ही होत असतात पण अर्थात सर्वच रथयात्रा काही जगन्नाथाच्या नसतात रथयात्रा असतात पण त्या रथामध्ये नेहमी जगन्नाथ नसतो
आणि कोणाला कोणाला बसवतात. हरी हरी गौरा. तेव्हा जगन्नाथ रथयात्रा एक विशेष रथयात्रा महोत्सव. अति प्राचीन असा उत्सव आहे हा रथयात्रा महोत्सव. जगन्नाथपुरीमध्ये फक्त हजारोच म्हणून नाही चालणार, लाखो वर्षापासून रथयात्रा संपन्न होत आहे. जगन्नाथ स्वामी की वृंदावन धाम मायापूर धाम तर आहेच, पण त्याशिवाय आणखी काही चार धाम यात्रा, चार धाम ही प्रसिद्ध आहेत. त्या चार धामामध्ये कलियुगामध्ये ज्या धामाचं प्राधान्य किंवा अधिक महिमा आहे ते धाम जगन्नाथपुरी धाम बद्रिकाश्रम आहे. सत्ययुगामध्ये रामेश्वर आहे, त्रेतायुगामध्ये द्वापारयुगामध्ये द्वारिका आहे, तर कलियुगामध्ये जगन्नाथपुरी धामाचं महात्म्य आहे. आणि या महात्म्याचं कारण श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू ही तिथं राहिले. एक भगवंत अगोदर तिथं राहतच होते, कोण भगवंत जगन्नाथ किंवा पुरुषोत्तम. जगन्नाथाचं दुसरं नाव पुरुषोत्तम आहे आणि जगन्नाथपुरीचंही दुसरं नाव पुरुषोत्तम क्षेत्र आहे. अशा या पुरुषोत्तम क्षेत्रामध्ये नीलाचलामध्ये नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलदेव सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. नीलाचल निवासाय, ओडिसामध्ये घरोघरी हा मंत्र प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. नीलाचल म्हणा नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलदेव सुभद्राभ्याम जगन्नाथाय ते नमः. म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये ती भाषा संस्कृत भाषा ती आपलीच भाषा आहे किंवा सर्व भाषेची जननी आहे की आपली भाषा मातृभाषा असेल तर ती आजी आजी आहे. आजी समजते, आज्या असतात का नाही? तर सातारामध्ये आज्या आजी मातृमंडळीला समज, पुरुषांना नाही समज. आजी ते आजीत नव्हे, आईची आई ती मातृभाषा, आपली मातृभाषा मराठी आमची मायबोली. तेव्हा त्या भाषेची जननी, भाषेची आपल्या भाषेची आई संस्कृत भाषा किंवा ती आपलीच आहे. किंवा ती जर नाही समजली तर मग आपण आपल्या मायबोलीकडं किंवा मातृभाषेकडं वळतो. आजीचं बोलणं समजत नाही
आजीची भाषा समजत नाही, संस्कृत भाषा का? या निलाचल निवास आया, निलाचलामध्ये निलाचलामध्ये निवास करतात, निवास करणारे निलाचल निवासाय नित्याय परमात्मने, नित्य निवास करणारे परमात्मे अंतर्यामी। बलदेव सुभद्राभ्याम, बलदेव आणि सुभद्रा आणि जगन्नाथाय ते नमः, आणि जगन्नाथ यांना आमचा काय म्हणे नमस्कार। किंवा हे तिघे भगवंत जगन्नाथ बलदेव सुभद्रा जगन्नाथपुरी मध्ये राहतच आहेत अनादिकाळापासून। आता देखे वेळी बऱ्याचशा गोष्टी आहेत, एके वेळी ते दुसऱ्या ठिकाणी राहत होते, नील माधव म्हणून राहत होते, नील माधव त्यांचे आराधक दुसरेच कोणी होते, भिल्ल कोणी जातीचे। राजा इंद्रदुम्न त्यांची इच्छा होती अशा भगवंताला प्राप्त करून आपणही आराधना करावी त्या नील माधवाची, पण म्हणून त्यांनी जी काय व्यवस्था केली ती अर्धवटच सफल झाली। तशी त्यांचा देव, त्यांचा दूत विद्यापती नावाचा मंत्री त्या मंदिरापर्यंत नीलमाधवापर्यंत पोहोचला, पण ते नीलमाधवच अंतर्धान झाले। अंतर्धान होत असताना ते नीलमाधव म्हणाले, मी आता माझा दुसरा अवतार होईल म्हणे, या रूपामध्ये मला आता कोणी प्राप्त करू शकणार नाही, माझी आराधना किंवा मी एक दारू ब्रह्म दारू म्हणजे प्यायची नव्हे, दारू म्हणजे लाकूड, लाकडाला काष्ठ त्याला दारू म्हणतात, दारू ब्रह्म म्हणजे साधारण लाकूड नाही, साधारण लाकडाचा ओंडका किंवा बुंधा नाही, दारू ब्रह्म। हे नीलमाधव भगवंत विग्रह नीलमाधव ते होतात दारू ब्रह्म जे ते लाकूड साधारण लाकूड नाही, सच्चिदानंद या धातूचं तत्वाचं बनलेलं ते लाकूड ते प्राप्त होईल म्हणे, त्याच्या मूर्ती बनवा आणि मग माझी आराधना आपण करू शकता। तेव्हा सरते शेवटी ते दारू ब्रह्म सापडलं निर्धारित ठिकाणी, आणि मग राजा इंद्रदुम्न राजाने बऱ्याचशा काय म्हणतात कारीगरांना बोलवलं, मूर्ती बनवू शकतील असे कारीगर त्या लाकडाच्या ओंडक्यापासून त्या दारू ब्रह्मापासून मूर्ती बनवायची। त्या बरेच असे कारीगर सुतार म्हणून थोडक्यामध्ये सुतार आले आणि गेलेही, त्यांची हत्यारं तुटली फुटली, ती हत्यारं कामच करत नव्हती त्या दारू ब्रह्मावरती। तेव्हा राजा तर फार उत्कंठित होता,
जेणेकरून मूर्ती लवकरात लवकर मूर्ती बनतील, मग प्राण प्रतिष्ठा होईल, मी आराधना करेन भगवंताची. राजा फार राजर्षी होता, महान राजा होता. भगवंताची आराधना करण्याची फार तीव्र इच्छा होती, पण बरीच विघ्न येत राहिली एकानंतर एकानंतर एक. त्याचा उल्लेख आम्ही नाही केला, फार विस्तृत इतिहास आहे, घटनाक्रम आहे. तेव्हा ते सुतार येत होते आणि जात होते, सरते शेवटी एक आला आणि म्हणाला की मी बनवेन मूर्ती, मी बनवेन, पण मला एका कशामध्ये विशेष रूम, रूम तर म्हटला नसेल तो, हां काय म्हणाला सर, हां कक्षा, ओके, विशेष कक्षेमध्ये खोलीमध्ये भवनामध्ये मी ती मूर्ती बनवेन आणि त्या ठिकाणी मी फक्त एकटाच असेन आणि मी जोपर्यंत ती मूर्ती बनवून ते कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणी मला मध्ये विघ्न नाही आणायचं, हे नाही करायचं आहे, कोणत्या प्रकारचं अडथळे नाही आणायचे. अडथळे जर आणले तर मग काम तिथेच ठप्प होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा राजाने स्वीकार केले या सर्व अटी आणि काम सुरू झालं. काम बरेच दिवस चालतच राहिलेलं, चालूच होतं. थोडे खटखट फटफट आतून आतून आवाज येत होते, म्हणजे राजाने निष्कर्ष काढला की हा हा काम आत आतमध्ये काम चालू आहे, म्हणून हे सारे आवाज येत आहेत, ध्वनी ऐकू येत आहेत. पण बऱ्याच दिवसानंतर तो हा जो आवाज आहे खटखट फटफटचा तो ऐकू येणं बंद झालं. मग राजाला शंका आली, हे हा काय प्रकार आहे, मूर्ती जर पूर्ण झाली असती, मूर्ती बनवणं तर त्या कारागिरानं स्वतःच द्वार उघडून मूर्ती समर्पित केली असती, पण तसंही नाही होत, आवाजही येत नाही आतून. मला लवकरात लवकर स्थापना तर करायची या मूर्तीची, प्राण प्रतिष्ठा, मंदिर, मंदिराची स्थापना, उद्घाटन. तेव्हा हा उत्कंठित राजानं तो कक्ष, तो ती खोली, तो हॉल भवन थोडं उघडलं आणि आज जाऊन पाहतोय तर काय होतं, तीन मूर्त्या जरूर होत्या पण त्या कुरूप होत्या, कुरूप स्वरूप किंवा सुरूप नव्हत्या, कुरूप होत्या. त्यांचं जे रूप होतं थोडं विचित्र विक्राळ असं, मोठे डोळे आणि पाय कुठं आहेत, पायाचा पत्ताच नाही, हात आतमध्ये आतमध्ये आत धडामध्ये अर्धे, बाहेर अर्धे, कान आतमध्ये गेलेले आहेत. तेव्हा राजाने त्या स्थितीमध्ये त्या मूर्तींना पाहिलं आणि मग तो अर्थातच तो प्रसन्न नव्हता त्या मूर्तींच्या वरती. आणि अशा मूर्तींची कशी स्थापना होणार म्हणून परत तो राजा शोक करू लागला, निराश झाला. अशा राजाच्या मनस्थितीमध्ये त्याचवेळी
नारद मुनि पहुँचता नारायण 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 नारायण। आणि भेटले त्या राजाला भेटले, काय अडचण म्हणे आपण शोकाकुल दिसताय, काय अडचण काय सांगा। राजा म्हणा सांगायचं काय, बघा की तुम्हीच तुमच्या समोर आहे दृश्य, मला मूर्तीची स्थापना करायची आहे। सरते शेवटी एक कारीगर भेटला, पण तो मध्येच अशा अर्धवट मूर्त्या बनवून निघून गेला। आता कशी होणार स्थापना मूर्तींची? किंवा हे राजाचं म्हणणं कथन ऐकलं नारद, तेव्हा नारद मुनी त्यावेळी सांगितलं की या मूर्त्या अर्धवट नाहीत, या मूर्त्या कशा आहेत, पूर्ण आहेत, पूर्ण। या रूपामध्ये हे रूप भगवंताने एकदा धारण केलेलं होतं, एका लीलेमध्ये भगवंत कृष्ण असे झाले, बलदेवाची स्थिती अशी झाली आणि त्यांची बहीण सुभद्रा अशी दिसू लागली एका लीलेमध्ये। आणि त्याला साक्षी म्हणे सर्व बरेजण साक्षी आहेत, मी साक्षी आहे, या मूर्त्या पूर्ण आहेत, त्या रेडी आहे, तयार आहेत, कशासाठी, स्थापनेसाठी। आणि त्यावेळी मग नारद मुनींनी आणखी थोडा विस्तारपूर्वक इतिहास ती लीला सांगितली राजा इंद्रदुम्नला, कसं कुरुक्षेत्रामध्ये द्वारकेहून भगवंत गेले, द्वारकाधीशखी द्वारकेहून भगवंत कुरुक्षेत्राला गेले, सूर्यग्रहणाच्या वेळी महाभारच्या वेळी नव्हे, महाभारत युद्धाच्या वेळी नव्हे, सूर्यग्रहणाच्या वेळी भगवंत गेले, बरेचसे द्वारकावासी गेले। आणि त्याचवेळी वृंदावनवाशांना ब्रजवाशांना भगवंतांनी विशेष निरोप पाठवलेला होता, आपल्या गाठी भेटी झालेल्या नाहीत बऱ्याच वर्षापासून, 70-80-90 वर्ष झाली आपण भेटलो नाही, आणि अर्थातच आपण फार उत्कंठित आहात, हे राधे आणि हे नंद बाबा, हे यशोदा मैया, हे मित्रांनो। तेव्हा मी कुरुक्षेत्राला येतो आहे, वृंदावनापासून कुरुक्षेत्र जास्त दूर नाही, तेव्हा आपण या, आपण जर याल तिथे तर आपण भेटू, अशी पत्र पाठवली भगवंतानी, पत्र पाठवली आपल्या हाताने लिहून हस्ताक्षर करून पोस्टमनला दिली। द्वारका आणि वृंदावनमध्ये डाक सर्व्हिस होती 5000 वर्षापूर्वी, तेव्हा ज्यावेळी वृंदावनमध्ये हा संदेश भेटला की कृष्ण कुठे येत आहेत, कुठे येत आहेत, कुरुक्षेत्राला, तेव्हा सर्व द्वारकावासी, जवळजवळ बरेच द्वारकावासी आपल्या गाडीमध्ये बैलगाड्यामध्ये बसून आणि प्रस्थान केलं कुरुक्षेत्रासाठी। आणि द्वारकेहून द्वारकावासी आपल्या रथामध्ये बसून, ते आले रथामध्ये बसून, त्यांचे रथ घोडे ओढत होते आणि यांच्या बैलगाड्या बैलं ओढत होती। ते द्वारकेचं वैभव, हे वृंदावनचं सिम्पल लिव्हिंग, साधी राहणी, उच्च विचार,
तेव्हा कुरुक्षेत्रामध्ये गाठी भेटी झाल्या. तेव्हा वृंदावनहून गेलेले भक्त ज्यामध्ये राधाराणीसुद्धा होती बरं का, गोपी गोपी वृंद गोप्या होत्या, सर्व पेंदे मंडळी होती. पेंदे माहिती नाही का म्हणतात पेंदे, पेंदे मंडळी हां त्याचा अर्थ झाला गोप सखा, पण पेंदे का, पेंदे मंडळी होती. नंदबाबा यशोदा इत्यादी सर्व मंडळी होती. काही गाई वासरही गेली बरोबर भगवंताला भेटण्यासाठी. तेव्हा या हे संकल्प करून गेलेले होते यावेळी जेव्हा भेटू आपण तर भगवंताला आम्ही जरूर घेऊन येणार. कुठे घेऊन येणार? वृंदावनला जरूर घेऊन येणार. ते रथामध्ये बसून येतील. कृष्ण रथामध्ये बैसला ते त्यांना माहिती होतं. सोडूनी या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला. सोडूनी या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला. आणि कोणी आहे का म्हटलं? मृदंग मृदंग वादक. कृष्ण रथामध्ये बैसला, डबल रथामध्ये बैसला, कृष्ण रथामध्ये बैसला. सोडून या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला. कृष्ण मथुरेसी गेला, कृष्ण मथुरेसी गेला. अक्रूराने रथ सजविला, अक्रूराने रथ सजविला. कृष्ण रथामध्ये बैसला, कृष्ण रथामध्ये बैसला. सोडून या गोपीना कृष्ण मथुरेसी गेला. कृष्ण मथुरेसी गेला, मथुरेसी गेला, मथुरेसी गेला. अरे तेव्हा सर्वांना ते दृश्य आठवत होतं. कृष्ण ज्यावेळी मथुरे वृंदावनहून मथुरेला गेले रथामध्ये बसून गेलेले होते. अक्रूर त्यांना घेऊन गेलेला होता वृंदावनहून मथुरेला. जाताना भगवान जरूर म्हणालेले होते, आया से गोपी नव, मी आत्ताच येईन, काही विशेष कार्य आहे मथुरेमध्ये.
कंसाचं वध करायचं मला, तेव्हा ते कार्य संपताच मी येणार आहे. आयास आहे, जस्ट नाव कमिंग, येतं. पण तसं काय झालं नाही बरं का. भगवान वृंदावनहून मथुरेला गेले ते गेलेच, तिथेच राहिले. तिथून उज्जैनला गेले, उज्जैन अवंतीपूर गुरुकुल शाळेमध्ये शिक्षणासाठी. तिथून आले तर मथुरेमध्ये 18 वर्ष जरासंधाशी युद्ध खेळले. दरवर्षी युद्ध होत होतं. सरते शेवटी त्यांनी रण छोडलं, युद्धभूमी सोडली, रणछोड झाले. आणि मग द्वारकेला गेले. आणि द्वारकेला गेल्यानंतर मग लग्न वगैरे झाली. 1-2 नाही, 16,000 लग्न स्वतःचीच. नाही की पहिलं लग्न तर महाराष्ट्रातली रुक्मिणीशी झालं लग्न, महाराष्ट्रीयन रुक्मिणी. महाराष्ट्रीयन तर नाही, असंच आपण म्हणतो आहे तसं, पण तसं नसतं आहे जसं आपण म्हणतो. रुक्मिणीचा काही संबंध नाही महाराष्ट्राशी, पण महाराष्ट्रामध्ये आहे ते कौंडिन्यपूर म्हणून आपण म्हणतो तसं. 16,108 लग्न झाली, 10-10 मुलं झाली. आणि द्वारकाधीश सर्व त्या क्षेत्राचे राजे झाले भगवंत. तेव्हा ते म्हटलेले तर होते, अय गोपीनो आत्ताच येतं मी, काय काळजी करू नका, परत फिरेन मी. पण भगवंत परत फिरले नाहीत. 70-80-90 वर्ष झाली वृंदावन सोडून. तेव्हा आता द्वारकावासी पोहोचले कुरुक्षेत्रामध्ये. आणि वृंदावनवासी जात आहेत हा संकल्प त्यांचा, की आत्ता ज्यावेळी भेटू जरूर ते रथामध्ये बसून येतील. कृष्णाच्या बरोबर त्यांचा मोठा बंधू दाऊजी दादा, बळीदादाही असेल. आणि मध्यभागी सुभद्रा मैया, सुभद्राही असेल बहीण. तेव्हा त्यांचा रथ सोडून घेऊन येणार आम्ही. त्यांना परत जाऊ नाही देणार रथामध्ये बसून, त्यांना द्वारकेला नाही जाऊ देणार. तो रथ ओढत आम्ही स्वतःच त्या जगन्नाथ म्हणजे कृष्ण बलराम आणि सुभद्रेना कुठं घेऊन येणार, वृंदावनला घेऊन येणार, असा संकल्प करून गेलेले होते ब्रजवासी. आणि आम्हाला घोड्यांची काही आवश्यकता नाही रथ तोडण्यासाठी, आम्ही स्वतःच घोडे बनू. घोडे काय, भगवंतासाठी गाढवही बनू, काय पाहिजे ते बनू भगवंतासाठी. तेव्हा तिथे पोहोचल्यानंतर तर द्वारकावासी पोहोचले, ब्रजवासी पोहोचले, कडकडून भेटले, मिठ्या मारल्या, चुंबन झालं. कृष्ण बलराम होते मोठे वयानं, पण यशोदा नंद बाबांना काय, आपली मुलंच तर होती. यशोदेनं कृष्णाला मांडीवरती घेतलं, रोहिणीनं बलरामाला मांडीवरती घेतलं. अश्रू ढाळतायत काय आणि काय काय, ते मात्र वात्सल्य प्रेम, सख्य प्रेम, माधुर्य प्रेम, हे सर्व मंडळी तिथे होती. वात्सल्य भाव, सख्य भाव, माधुर्य भाव. तेव्हा तिथं असताना एक दिवसाची गोष्ट आहे.
एका मोठ्या तंबूमध्ये, तंबूमध्ये तंबू सर्व रावटी रावट्या बांधून राहत होते. तिथे काय धर्मशाळा आहे, सिमेंट काँक्रीट जसे काही भवन नव्हती. तेव्हा एका सभा मोठ्या मंडपामध्ये सर्व द्वारकावासी एकत्र झाले होते. द्वारकावासी आणि मंचावरती रोहिणी होती. तेव्हा रोहिणीनं मायक्रोफोन घेतला. लेडीज अँड जेंटलमॅन फ्रॉम द्वारका, द्वारकेच्या सर्व नागरिकांनो, आबाल वृद्धांनो, स्त्री पुरुषांनो, बंधू भगिनीनो, ऐका हो ऐका. तेव्हा या रोहिणी मैया, बलरामाची आई रोहिणी, तिने आपले सर्व अनुभव सांगायला सुरुवात केली. अच्छा, अनुभव सांगायला सुरुवात करणे अगोदर अशी व्यवस्था केली गेली की तिथे सुभद्रा होती, प्रवेशद्वारावरती उभी होती. तिला सांगितलं गेलं की हे सुभद्रे, कृष्ण आणि बलराम या दिशेने येण्याची शक्यता आहे, ते मला जे काय सांगायचं आहे तुम्हा सर्व द्वारकावासियांना, या गोष्टी फक्त तुमच्यासाठी आहेत, या गोष्टी कृष्ण बलरामानं ऐकू नयेत. कृष्ण बलरामानं जर ऐकल्या या गोष्टी तर त्यांना सहन नाही होणार या गोष्टी. तेव्हा त्यांनी नाही ऐकल्या या गोष्टी तरच बरं होईल. त्या सुभद्रेला सांगितलं की हे दोघे जर आले तर त्यांना दूर पाठवायचं, आत येऊ नाही द्यायचं. त्या सुभद्रेनं ड्युटी तर पत्करली आणि रोहिणी मातेची कथा प्रारंभ झाली. आपले साक्षात्कार सांगणार होती. तेव्हा हा हे भाषण सुरू होणार एवढ्यात कृष्ण बलराम तर येऊन पोहोचले. सुभद्रेनं प्रयत्न केला, प्रयत्न जरूर केला कृष्ण बलरामाला दूर पाठवण्याचा, पण कृष्ण बलराम काही दूर जाण्याच्या मूडमध्ये नव्हते. त्यांना सांगितलं आहे ते कॉन्फिडेन्शियल, दिस इज व्हेरी कॉन्फिडेन्शियल, गोपनीय गोष्टीची चर्चा इष्ट गोष्टी होणार आहे, तू ऐकायचं नाही, तुमच्यासाठी नाहीत. पण गोपनीय म्हटल्यानंतर मग अधिक उत्कंठित झाले. ऐकायला हव्यात, ऐकायला हव्यात. नाही नाही, आतमध्ये नाही येणार, पण थोडं इथंच उभं राहून ऐकू शकतो ना. आणि मोठे 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 भाऊ, दोघेही मोठे, कृष्ण मोठे, कृष्णाहून बलराम मोठे, आणि धाकटी लहान बहीण आतमध्ये नाही आले, बाहेरून ऐकतो ना मी. ते बाहेर उभे राहिले, तिघही बाहेर प्रवेशद्वारावरती उभे राहिले. आणि ज्या ज्या गोष्टी रोहिणी मैयानी सांगितल्या, कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला पुढे आणि द्वारकेला गेले, तेव्हापासून वृंदावनवासियांची काय स्थिती झालेली आहे याचं वर्णन रोहिणी सांगू लागली. कृष्णाशिवाय जगणं कसं कठीण झालेलं आहे. शून्यायितम जगत सर्वम गोविंद विरहे नमे. त्या नंद बाबा यशोदाची काय स्थिती, दररोजची स्थिती, दररोज
मित्रांची काय स्थिती, गोपींची आणि मग राधाराणीची जर काय सांगता सोय नाही, काय काय स्थिती, मनस्थिती. गाईसुद्धा म्हणे कशा, गोवर्धन डोंगरावरती चढून द्वारकेच्या दिशेने पाहतात म्हणे, केव्हा येत आहेत कृष्णा, केव्हा येणार, केव्हा येणार, केव्हा येणार. तर मग या सर्व गोष्टी या रोहिणी सांगत होती द्वारकावासियांना. या गोष्टी जगन्नाथ, जगन्नाथ नाही कृष्ण, बलदेव आणि सुभद्रा यांनी या गोष्टी ऐकत असताना त्यांच्या मनस्थिती, मनामध्ये जो काही परिणाम झाला आणि हळूहळू त्यांच्या भावामध्ये आणि त्याचबरोबर मग त्यांच्या शरीरामध्ये वेगळे वेगळे विकार घडू लागले. प्रत्येक गोष्ट ते ऐकत असताना त्यांना आश्चर्य वाटत होतं, खरंच काय असं. त्यांचे डोळे उघडत होते, डोळे मोठे होत होते. जगन्नाथाचे मोठे डोळे कसे आहेत, मोठे आहेत. आश्चर्य वाटलं. कृष्ण बलदेव सुभद्रानी काहीतरी कल्पना केली असेलच, कल्पना करत होते की आम्ही वृंदावनमध्ये नाही, त्या वृंदावनवासियांची काय स्थिती, काय हाल झाला असेल. पण ज्यावेळी रोहिणीकडून ऐकलं तेव्हा त्या चिंतनाच्या पलीकडच्या गोष्टी होत्या. कृष्ण बलराम सुभद्रेनं जो काय विचार केलेला होता त्याच्या पलीकडच्या, एवढा त्रास आमच्यामुळं, वीराच्या व्यथा एवढ्या आमच्यामुळं, विरह ज्वालेमध्ये ते जणू दग्ध होत आहेत अशी स्थिती त्यांची आमच्यामुळं. आणि त्या असा अशा गोष्टी ऐकत असताना कृष्ण बलराम आणि सुभद्रेच्या विग्रहामध्ये, रूपामध्ये, मूर्तीमध्ये जे काही फेरबदल झाले, त्यांच्या अवयवामध्ये, पाय धडामध्ये, हात थोडे बाहेर, हात अर्धे आत अर्धे बाहेर, मोठे डोळे, कानाचा काही पत्ताच नाही, अशी स्थिती झाली. काय करत असताना, भक्तांचा भक्तांचं स्मरण, भगवत भक्तप्रेम, भगवंताचं भक्ताविषयीचं जे प्रेम आहे, ज्यावेळी जागृत झालं, आणखी जागृत झालं, विकसित झालं, भक्तांचं स्मरण करत असताना, भगवान भगवंताचं भक्तांचं स्मरण करतात, येणे की फक्त भक्तच भगवंताचं स्मरण करतो आणि भगवंताला काही काळजीच नाही आपल्या भक्ताची, असं नाही. साधव हृदयम मह्यम, साधूनाम हृदयम त्वहम, भगवान गीतेमध्ये भागवतमध्ये म्हणाले, साधू माझं हृदय आहे, साधू माझे हृदय आहेत, किंवा माझ्या हृदयामध्ये आहेत, आणि मी साधूंचं हृदय आहे, किंवा साधूंच्या हृदयामध्ये मी आहे. तेव्हा याचं प्रतीक या लीलेमध्ये, या दर्शनामध्ये, जगन्नाथ बलदेव सुभद्राच्या दर्शनामध्ये स्पष्ट होतं. सर्व जगभरच्या गोष्टी किंवा घटना त्या सर्व विसरून भगवंताचा फोकस केंद्रित, त्यांचं लक्ष भगवंताचं लक्ष फक्त भक्तावरती केंद्रित झालेलं आहे.
या लीले मध्ये या घटना प्रसंगा मध्ये त्या भगवंताचं स्मरण ज्यावेळी भक्त करतो त्यावेळी स्मरण करतो किंवा त्याची कृष्ण भावना विकसित होते, योग होतो, भगवंताशी आपला जीवाचा आत्म्याचा संबंध स्थापित होतो, त्यावेळी भक्तांच्या अंगामध्ये वेगळे विकार उत्पन्न होतात, त्याला अष्ट सात्विक अष्ट विकार असं शरीरामध्ये कंपन होणं, रोमांच कंप श्रुतरंग भाजो वंदे गुरु श्री चरणारविंदम, शरीरामध्ये रोमांच होणं, प्रेमाश्रू ढाळणं, स्तंभित होणं, खांबासारखं उभं राहायचं, लोटांगण देणं किंवा शरीराच्या कांतीमध्ये रंगामध्ये शरीर फिकं पडणं, असे वेगळे वेगळे आठ विकार जसे होतात भक्तांच्या शरीरामध्ये भगवंताचं स्मरण करत असताना किंवा भगवंताच्या साक्षात्कारामध्ये, तसंच इथं या लीलेमध्ये भगवंताच्या विग्रहामध्ये रूपामध्ये झालेले फरक झालेला किंवा विकार दिव्य विकार त्यावेळी घडून आले, त्यावेळी कशी झाली स्थिती त्या रूपाची, त्याचं दर्शन आहे या जगन्नाथ बलदेव सुभद्रा या रूपामध्ये। तर या गोष्टी नारद मुनींनी कोणाला सांगितल्या? राजा इंद्रदुम्नाला सांगितल्या, तू म्हणतोयस की या मूर्त्या पूर्ण नाही, नाही नाही या मूर्त्या पूर्ण आहेत, असंच दर्शन भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये दिलेलं होतं, असेच बनले होते भगवंत। तेव्हा तू आता जास्त वेळ थांबू नकोस, प्रसाद तयार आहेस, तू काय कर लगेच म्हणे विग्रहाची स्थापना कर, प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न होऊ शकतो आणि मग राजा इंद्रदुम्न्याने प्राणप्रतिष्ठा महोत्सव ब्रह्मांना आमंत्रण दिलं, ब्रह्मा पुरोहित झाले, सर्व जग तिथं पोहोचलं आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या विग्रहाची स्थापना जगन्नाथपुरी धाम की जगन्नाथपुरी धामामध्ये झाली आणि मग वर्षातून एकदा भगवान जातात रथामध्ये बसून। तुम्हाला नीलाचलच्या गोष्टी सांगितल्या, नीलाचल म्हणजे निळ्या रंगाचा पर्वत जिथं नेहमी जगन्नाथ राहतात, तिथून भगवान सुंदराचल नावाचा दुसरा एक पर्वत आहे सुंदराचल, या ठिकाणी गुंडीचा मंदिर आहे जगन्नाथपुरीमध्ये, गुंडीचा मंदिर आणि गुंडीच्या मार्जनी होतं रथयात्रेच्या एक दिवस अगोदर गुंडीच्या मार्जन, चैतन्य महाप्रभू त्या गुंडीच्या मार्जनामध्ये भाग घेत असत, तेव्हा भगवंताचा रथ जगन्नाथ मंदिरापासून म्हणजेच कुरुक्षेत्र किंवा द्वारकेपासून नीलाचलकडे जातो, नीलाचल आहे वृंदावन जगन्नाथपुरीमध्ये, जे नीलाचल आहे ते वृंदावन आहे आणि सर्व रथ ओढणारे जे भक्त आहेत
ते ब्रजवासी आहेत किंवा ब्रजवासी भावामध्ये वृंदावनच्या भक्तांचा जो भाव आहे भक्तिभाव तो भाव पत्करून भक्त भगवंताचा रथ ओढत 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 वृंदावनच्या दिशेनं घेऊन जातात आणि भगवंत गुंडीच्या मंदिरामध्ये एक आठवडा राहतात म्हणजे वृंदावनामध्ये राहतात. आज आपला रथ हायवेला सुरू होणार आहे हां म्हणजे ती झाली द्वारका जिथे सुरुवात आहेत आणि आपण सर्व ब्रजवासी भक्तांची भूमिका निभावणार ब्रजवासी वृंदावनवासी भक्तांच्या भावामध्ये जगन्नाथाचा रथ ओढत 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 इथंपर्यंत घेऊन येणार म्हणजे हे कोणतं स्थान बनणार कोणतं धाम वृंदावन धाम की तेव्हा थांबूया इथे. जगन्नाथ स्वामी की